नमस्कार, लँटन मराठीच्या नव्या कोऱ्या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. काही दिवसांपासून अचानक वातावरणांमध्ये बदल होताना आपण सगळेजण पाहतोय. हे फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात घडतंय आणि या अचानक होत असलेल्या वातावरणातील बदलाच्या पाठीमागे नेमकी पर्यावरण वर्णीय कारणं काय आहेत, नेमकं वैज्ञानिक कारण काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि आपल्या सोबत हवामान तज्ञ, पर्यावरण तज्ञ सन्माननीय श्रीनिवास औंधकर साहेब आहेत. औंधकर सर नमस्कार, आपलं स्वागत आहे खूप खूप. नमस्कार नमस्कार. महात्मा गांधी मिशन संचलित एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे ते संचालक आहेत आणि त्यांच्याकडून आपण आत्ता महाराष्ट्रात आणि एकूण जगभरात बदलत असलेल्या या वातावरणाच्या पाठीमागची वैज्ञानिक कारण काय आहेत ही समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. सर सगळ्यात पहिल्यांदा माझा साधा सोपा प्रश्न असा की ढगफुटी म्हणजे काय, कशाला ढगफुटी म्हणायचं आणि आत्ता हे जे महाराष्ट्रामध्ये सुरू आहे काही जिल्ह्यात ते ढगफुटी आहे का? निश्चित म्हणता येईल. त्याचे परिमाप बघताना एक लक्षात घेतलं पाहिजे, ढगफुटीची जी व्याख्या केली गेलेली आहे त्यामध्ये जो पाऊस आपल्यावर पडतो तो आपण एका विशिष्ट वेळेमध्ये किती पाऊस पडला त्याची एक अंदाज घेतला जातो आणि त्यामध्ये बघता साधारणतः एका तासामध्ये हा जो पाऊस आहे हा 100 मिलीमीटर किंवा 2 इंच याच्या 4 इंच पाऊस झाला तर आम्ही त्या ठिकाणी ढगफुटी झालेली आहे असं म्हणतो. मात्र बघितलं गेलेलं आहे सलग एक तास पाऊस होतो का आपल्याकडे, मग नक्की होत नसला पाहिजे. ही परिमापकडे बदलण्याची आता वेळ आलेली आहे आणि खूप कमी वेळेमध्ये किती वेळेमध्ये तो तेवढा पडलेला आहे हा एक करता येईल की 100 मिलीमीटर पाऊस नोंद एका तासात होत असेल, जर ती 15 मिनिटांमध्ये 25 मिलीमीटर झाला तरी त्याला ढगफुटी म्हणता येईल अशी परिस्थिती नक्की म्हणता येईल आणि तशी परिमापक आता बदलावं लागणार आहे. कारण होतं काय, साधारणतः 15-20 मिनिटं पाऊस पडतो आणि इतका धोधो पडतो त्या ठिकाणी असलेलं नुकसान देखील खूप मोठं होतं पण सरकार त्याला ढगफुटी म्हणायला तयार नाहीये. आणि ही कुठली आता म्हणजे आहे आपल्या तासाला 100 मिलीमीटर आहे तर 15 मिनिटं किती 25 मिलीमीटर नक्की म्हणता येतं आणि त्या गणितानुसार ढगफुटी याला म्हणलं गेलेलं आहे. आणि नक्कीच अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं असेल तर महत्वाच्या सर्व मोठ्या शहरांमध्ये संध्याकाळच्या नंतर किंवा दुपार 3 नंतर अशा अनेक घटना आहेत आणि मोठं नुकसान झालेलं आहे दिसतंय. आणि ही परिमाणं जर बदलली गेली नाही, ही तशीच ठेवली गेली तर मग ती आपत्ती निवारण व्यवस्थापन जो कायदा आहे त्याच्या अंतर्गत मिळणारी मदत वगैरे त्या सगळ्यांवरतीच याचा परिणाम होतो. आपण एक ते नक्कीच एक आपल्या गाईडलाईन म्हणून ती आपण नक्की वापरली होती पण आता ज्या पडलेल्या गाईडलाईननुसार त्या बदलण्याची आता वेळ आलेली आहे आणि शासनाने त्याच्यावर नक्कीच मोठं धोरण. कारण निसर्गाच्या बघितलं आपण ज्या पद्धतीने कोकण किनारपट्टीवरती पडलेला पाऊस असेल आणि त्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीने मिळालेली सवलत मदत होती ती खूप नाममात्र आहे आणि त्यामुळे नुकसान खूप मोठं झालं आणि मिळणारी जी काही आपल्याला मिळणारी जी काय त्याला मदत आहे ती खूप कमी पडते आणि त्यामुळे त्याचं असेसमेंट काही जी काही पोस्ट इव्हेंट किंवा पोस्ट घटना ज्या काही घटना घडल्यानंतर होणारं जे काही मूल्य पण आहे त्याकरता आता ज्या परिणामामध्ये खूप मोठे बदल करणं आवश्यक आहेत असं सुचतो असं वाटतं. काय कारण काय म्हणजे 15 मिनिटांमध्ये 100 मिलीमीटर पाऊस किंवा तासाभरातच 250 मिलीमीटर पाऊस असं होण्याची कारण काय? नाही एक बघितलं गेलं पाहिजे की या वर्षीचा तुम्ही उन्हाळा बघितला पाहिजे. उन्हाळा जाणवला का यावर्षी तर बऱ्याचशा ठिकाणी बघितलेलं महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये जी काही मोठी शहरं आहेत या उन्हाळ्याच्या फेजमध्ये उन्हाळा आपल्या जाणवला नाहीये आणि उन्हाळा जाणवल्यानंतर पावसाने देखील वेळेच्या आधी एंट्री दाखल केली जाते. मी या वर्षीचा आपण बघितलं असेल हा वेळेच्या आत दाखल झालेला होता. बरोबर, जे केरळपासून मध्य भारतापर्यंत आलेल्या पावसाचं आगमन जे आहे हे वेळेच्या आत 3 ते 4 दिवस आधी आलं आणि तो महाराष्ट्राच्या उत्तरेला जाताना रखडला. रखडल्यानंतर उत्तरेकडची असलेली जी उष्णता जी आहे दिल्लीपर्यंत संपूर्ण याच्यामध्ये आणि दक्षिण भागातले जे काही असलेलं आर्द्रता बाष्प जे आहे या जे काही असंतुलन घडलं आणि त्याच वेळेस आम्हाला जी पश्चिम विक्षोभी वारे जे आहेत वेस्टर्नलीज आम्ही विंड आहे वारा आहे ती त्याचं प्रमाण त्या प्रमाण झालं तर तापमान ज्या पद्धतीने मुवमेंट भेटत पाहिजे होती ऑनसेटला आमच्या मान्सूनला ती भेटली नाही आणि त्याचा परिणाम बघितला गेला की वारे मोठ्या प्रमाणात भारतामध्ये दाखल झाली राजस्थानमध्ये दाखल झाली आणि ती जवळपास वाहत वाहत गेली पूर्व भारतापर्यंत.
आणि जो मॉइश्चर घेऊन आलेले ढग होते ती सगळी त्या ठिकाणी बरसली, एकत्र झाली, एकवटली झाली मोठ्या प्रमाणामध्ये. आधी पूर्व भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, बिहार असेल, मेघालय असेल, अरुणाचल प्रदेश असेल, हे जे मोठे कलकत्ता असेल या भागात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पावसाची सुरुवात झाली. नंतर आता 15 तारखेनंतर बघितलं गेलं की आपल्याकडं मान्सून ऑनसेट झाला आणि ते मुवमेंट आता उत्तर भारताकडे गेलेली आहे. पण एकूणच बदला का 15-20 दिवस पाऊस नव्हता, आता पावसानं एक जोर धरला तर खूपच नुकसान होत आहे. या वर्षी बघितलं की जी विंड फ्लो म्हणजे वारे जे आहेत, वाऱ्यांची वाढलेली जे काही आता दिशा बदललेली आहे, वारे या काळात नसतात तसे, यांची जी वाढलेली दिशा यामुळे एकूण परिणाम दिसतोय. त्यामुळे दिवसा आलेलं जे काही ऊन होतं ते तापत आहे, जमीन तापती आहे, सोबत वाढलेलं शहरीकरण जे आहे आणि प्रचंड वृक्षतोड हे देखील त्याला शहराला तापमान वाढण्याकरता कारणीभूत आहे आणि शहरावरती बरसतोय. लक्षात घ्या की जे मोठे मोठे शहर खूप मोठ्या प्रमाणात बरसतोय आणि त्यामुळं आपली वाढलेली शहरीकरण हे देखील त्याला प्रमुख कारण आहे. सर आता हे ढगफुटीची जी सगळी समस्या आपल्या सगळ्यांच्या समोर येते, याच्या पूर्वी म्हणजे इतिहासामध्ये अशा काही नोंदी आहेत का हे संकट अलीकडच्या काळातच नव्यानं आपल्या सगळ्यांच्या समोर येत आहे? त्याकरता थोडा इतिहास बघितला गेला तर ग्लोबली या घटना वारंवार काही कालांतराने होतच असतात. आता आपण एक बघूया काय झालं तर गेल्या वर्षीपासून म्हणजे प्रशांत महासागरावरचं जे विषुववृत्त आहे त्या भागामध्ये जे तापमान बघितलं जातं, मग त्या तापमानावरती असलेलं ला निना आहे का अल निनो आहे का न्यूट्रल आहे अशा कंडिशन बघितलं जातात. जे तापमान वाढलेलं आहे ते का तापमान कमी आहे सरासरीपेक्षा का सरासरी एवढं आलेलं आहे हे बघितलं जातं. त्या प्रशांत महासागराचं तापमान जे आहे हा सरासरीपेक्षा 0.5 ने वाढलं तर अल निनो परिस्थिती निर्माण झालेली आहे असं म्हटलं जातं आणि ते उष्ण वारे घेऊन येतात आणि सरासरीपेक्षा तापमान कमी गेलं तर त्या ठिकाणी 4.5 पर्यंत घसरलं खाली तर त्या ठिकाणी लहान निना परिस्थिती आहे असं म्हटलं जातं आणि सरासरी एवढं असेल तर न्यूट्रल परिस्थिती आहे असं म्हटलं जातं. साधारणतः गेल्या हे न्यूज बघितलं गेलं ही परिस्थिती लहान निनाकडे झोकलेली होती. जे समुद्र तापमान जे आहे हे कमी कमी सरासरीपेक्षा कमी बघितलं गेलं होतं आणि हा तेव्हापर्यंत मे जून पर्यंत हा इम्पॅक्ट बघितला गेलेला आहे. आता जून मध्ये ते आलेली आहे आणि ज्यावेळेस साधारणतः जानेवारी फेब्रुवारी मध्ये तापमान जे आहे हा सुपर लानिनामध्ये गेलं होतं म्हणजे खूप तापमान बघितलं गेलं म्हणजे 0.5 पेक्षा 1.35 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान घसरलं होतं. म्हणजे 0.5 पेक्षा देखील तापमानात घसरण ही खूप बघितली गेली होती. इम्पॅक्ट असा झाला मध्ये तापमान वाढलं नाही, उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळ्यात नाही जगभराच्या पट्ट्यामध्ये आणि तो दक्षिणायनामध्ये लागला जून मध्ये आणि त्याच्यानंतर सगळं जगभरातले हाहाकार मारावा लागला आणि उत्तर गोलार्धामध्ये प्रमाण जे पावसाचं आहे हे खूप मोठ्या प्रमाणात दिसायला लागलेलं आहे. केवळ भारतात नाही तर चीन बघतो आपण आहोत, युरोप बघतो आहोत, उत्तर अमेरिका देशांमध्ये ह्याचा फटका बसलेला दिसतोय. चीन मध्ये तरी 1000 वर्षातील सगळ्यात जास्त पावसाची नोंद झाली अशी माहिती येते, खरं आहे का ते आणि काय कारण काय असू शकतात त्याची नक्की? बऱ्यापैकी हेवान प्रांत जो आहे हा मध्यवर्ती भागात येतो म्हणजे चीनच्या प्रगत आणि मध्यवर्ती भागामध्ये येतो आणि त्या ठिकाणी जी नैसर्गिक परिस्थिती म्हणालो की जी विंड फ्लो होता त्यातून हे सगळं घडत आहे आणि त्याचा फटका आणि ते मोठे शहर आहे त्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी अंडरग्राऊंड बरेच काम करून ठेवलेलं आहे आणि त्यात जे मेट्रो काम ठेवलं की जे रेल्वे वाहतूक जे आहे अनेक जमिनी खालून आहे, अनेक त्यांचे उद्योग जमिनी खालून चालतात. त्या सगळ्यामध्ये पाऊस पडल्यामुळे त्या ठिकाणी पावसामुळे पाणी जे आहे हे त्या ठिकाणी घुसलं आणि त्याचा मोठा फटका जिल्हा या हेवान प्रांताला त्या ठिकाणी बसलेला दिसतोय आणि नक्कीच त्याचा प्रिपेअरनेस होता हा कोणालाच यावर्षी सांगता आलेला नाही हे पण दुर्दैव आहे. म्हणजे आम्हाला आपल्याला एवढी युरोप असेल की अमेरिका असेल किंवा चीन मध्ये प्रगत झालेला असं म्हणताना देखील आढळला पडलेला पाऊस जो आहे हा कमी वेळामध्ये खूप लवकर आला आणि नुकसान देऊन गेलेला आहे. त्याच्याकरता वेगळी काहीतरी अलर्टनेस यंत्रणा विकसित करणं भाग आहे असं वाटतंय. बर सर, आता हा जो ट्रेंड आलेला आहे की धोधो धोधो कोसळणार पाऊस, म्हणजे दिवसभराचा पाऊस तासाभरातच कोसळणार आणि होत्याचं नव्हतं होऊन जाणार, हा ट्रेंड आता इथून पुढे असाच राहणार का यामध्ये काही बदल होऊ शकतो?
नाही, एक लक्षात घ्या की आता ही जी न्यूट्रल परिस्थिती आहे ही साधारणतः पुढचे न्यूट्रल जे आहे ते साधारणतः सप्टेंबर ऑक्टोबर पर्यंत दिसते आणि अल्निनो आता नाहीये आणि येणाऱ्या काळात अल्निनो येईल म्हणजे तापमान वाढ होईल अशी चिन्ह नाहीत. तर त्या ठिकाणी एक्सटेंडेड मान्सून जो आहे हा आपल्याला बघायला भेटणार आहे आणि आता जो मान्सून आहे अजून उत्तरेकडे सरकलेला नाहीये. म्हणजे आता जो महाराष्ट्रातला जे काही होणार जे पश्चिम घाटावरती किंवा पश्चिम किनारपट्टी कोकण भागात होणारा जो पाऊस आहे हा थोडा काही पुढच्या काही एखाद्या 15-20 दिवसात कमी होऊन जाईल आणि उत्तर भारतात ज्या जाईल तर उत्तर भारतात देखील मध्य प्रदेश असेल, गुजरात असेल, हरियाणा असेल किंवा दिल्ली आणि आसपास राजस्थान या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात अशाच घटना घडतील हे देखील संकेत मिळत आहेत. पण हे पर्यावरणामध्ये हे जे सगळे बदल होत आहेत किंवा ज्याला आपण ढगफुटी सारखं संकट म्हणू या मानवी हस्तक्षेपामुळे ही सगळी कारणं उद्भवत आहेत किंवा ह्या सगळ्या समस्यांना आपल्याला सामोरे जावं लागतं असं म्हणता येईल आपल्याला. नाही, दोन गोष्टी आहेत. आपल्याला जागतिक परिमंडळात जो काही तापमानाचा इम्पॅक्ट आपल्या व्हायला पाहिजे त्याला आपण खतपाणी घातलेलं आहे. म्हणजे कोणी मानवाच्या अतिक्रमणाने गोष्टी घडलेल्या आहेत त्या ते खतपाणी घालत आहे. म्हणजे आपण वाढवले सिमेंटचे रस्ते असणार आहेत, आपण पाणी पुरण्याकरता ज्या व्यवस्था करणं आवश्यक होत्या ज्या मुरसूद शहरातले पाणी त्या ठिकाणी आपण संपून टाकलेलं आहे, नद्याची पात्र होती ती लहान करून टाकलेली आहे आणि तिथून आपण मोठ्या पद्धतीने आपले जे काही सुविधा करता याव्यात असं त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि आपण त्या ठिकाणी मानव हस्तक्षेप केलेला आहेच आहे. इव्हन मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केलेली आहे आणि ज्या आपण निसर्ग संतुलन म्हणतोय त्या आपण अद्यापही समजू शकत नाहीये. वाढलेली लोकसंख्या आहे आणि त्याला गोष्टी आहेत. तसं असताना जे पॅरामीटर आता मी सांगितले ग्लोबल सिनर म्हणजे अल्निनो लानिना ह्याच्यामध्ये तर तो लानिनातून आपण न्यूट्रल येताना तापमानामध्ये फॅक्टर बसला आणि उत्तरेकडचे जे वारे आहेत त्याच्यामुळे सगळं या दोघांचा योगा झालेला आहे आणि सोबत थोडे तापमान वाढी करता म्हणता येईल. गेल्या 2 वर्षापासून बघितले गेले की सूर्यावरती ज्या काही सौर ढगांची संख्या वाढत चाललेली आहे आता ग्लोबल डिजिटलाइज होत आहे आणि 24-25 हा फटका आपल्याला मॅक्सिमम बसेल. म्हणजे हे वारंवारता जे यावर्षीच नव्हे म्हणजे 2-3 वर्ष आपल्याला अनुभव मिळेल हे देखील सांगता येऊ शकत. हे विदर्भात किंवा मराठवाड्यात अतिवृष्टी नावाचा प्रकार पूर्वी खूप क्वचित 8-10-12 वर्षातून कधी तर पाहायला मिळायचा पण आता अलीकडच्या काळात 1-2 वर्षाआड अतिवृष्टी नावाच्या प्रकाराला विदर्भ आणि मराठवाड्याला सुद्धा सामोरे जावं लागतंय. होय होय, नक्कीच. आता बघितलं गेलं की आपण आता जे एकूण टेम्परेचर व्हेरिएशन मध्ये होणार फरक काहीच आहे. बंगालच्या उपसागराकडून आपल्याला मान्सून जो मिळतो तिथून येणारे ढग जे आहेत आणि त्याची परिस्थिती बघितली गेली आता 15 दिवस ढगच नव्हते आणि ढग अशा आले मॉस्टने तापमानामध्ये असलेला फॅक्टर तिथे गेला सगळं एकत्रीकरण होत आहे आणि नांदेड असेल, हिंगोली, परभणी, बीड असेल किंवा जालना असेल या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला दिसतोय आणि हे पुढचे 2-3 वर्ष आपल्याला अजून सहन करणं भागच आहे. म्हणजे हा जर पॅटर्न असाच राहिला तर पीक पद्धतीमध्ये सुद्धा आमूलाग्र बदल करून घ्यावे लागतील आपल्याला. किती बदलणार आणि आता मी तर ग्लोबल कुलिंगचा दावेदार आहे तर आमचा साधारण संकेत गेलेला हे आता 2-2.5 वर्ष झालेले आहेत. 2024 मध्यापर्यंत असा सगळा प्रकार चालेल आणि 24-25 नंतर तो परत उतरतीला लागला की तापमानाला अजून घसरण दिसते आणि त्या घसरणामध्ये अजून अधिक धोकेदायक आपल्याला काही घटना घडतील हे आपण पुढच्या एका कधीतरी एका व्हिडिओमध्ये नक्की चर्चा करूयात. आणि आता 2.5-3 वर्षाचा कालावधी बघितला तर आपल्याला सावधगिरी खूप बाळगणं भाग आहे असं लक्षात येत आहे. पर्यावरण तज्ञ असलेले सन्माननीय औंधकर सरांनी आपल्या सगळ्यांना सांगितलंय की सावधगिरी बाळगणं गरजेचं आहे आणि पुढची 2-2.5 वर्ष हा जो सगळा पर्यावरणामध्ये होत असलेला बदलाचा सगळा वेग आहे तो कायम जर राहिला तर आपल्याला पीक पद्धतीमध्ये देखील मोठे बदल करावे लागतील आणि सगळ्यात महत्वाचं आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत जी मदत दिली जाते जो दिलासा दिला जातो ते निकष जे पूर्वीचे ठरलेले आहेत ते निकष बदलणं त्याची परिमाणं बदलणं सुद्धा गरजेचं आहे असं सुद्धा आदरणीय सरांनी आपल्याला महत्वाची सूचना दिलेली आहे. सर मला एक म्हणायचं आहे की प्रिपेअरनेस जो भाग आहे आपत्ती आता येऊ घातलेली माहित आहे तर त्या प्रिपेअरनेस साठी शासकीय यंत्रणामध्ये डॉप्लर रडार देखील आपल्या भागात बसणं आवश्यक आहे. म्हणजे आता पाऊस पडेल हा आता जसं सांगता येऊ शकतं तर गारपीट देखील ही मोठी आपत्ती आपल्या भागात गेल्या काही वर्षापासून वाढलेली आहे. बरोबर, आपल्या या करता जे आहे आपल्याला शासकीय पातळीवरती आपल्या औरंगाबादला म्हणा
किंवा जे योग्य जागा शासन सांगेल त्या ठिकाणी एक डॉप्लर रडार देखील बसणं आवश्यक आहे. आणि ते 24 तास राबवली गेली असती. तर कृत्रिम पाऊस आमच्या गेल्या वर्षी 200 पाडायचा प्रयत्न केला, त्यात किती पाऊस पडला ते माहित नाही, पण तो प्रयोग केला गेला. तसं होण्यापूर्वी जर आमचं डॉप्लर रडार आपल्या भागात बसला असतं तर हा जो येणारा आहे त्याचा काही प्रमाणात आपल्याला अंदाज बांधता आला असता. आणि त्याचा आपला अंदाज बांधून शेतकऱ्यांना म्हणा जे काही नागरिक असतील त्यांना अलर्ट करता आलं असतं, हे देखील या ठिकाणी सुस्वास्थ वाटतं. धन्यवाद सर. खूप मोलाचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा शेवटच्या टप्प्यामध्ये आदरणीय सरांनी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे की ते जर रडार बसवलं गेलं मराठवाडा असेल विदर्भ असेल किंवा महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी अशा आपत्ती येऊ शकतात त्या ठिकाणी त्याचा अचूक अंदाज जर अगोदर आला तर आपण बऱ्यापैकी त्या समस्येची तीव्रता कमी करण्याला अनुकूल असं वातावरण निर्माण करू शकतो. सर आपल्या मनापासून धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आपण वेळ दिला. लँटन मराठीचा हा जो नवा कोरा शांत स्पष्ट आणि पारदर्शक प्रयोग आहे हा आपल्याला कसा वाटतो? मराठी पत्रकारितेमध्ये एक तटस्थ सक्षम पर्याय कुठल्याही जाहिरातीचा स्रोत न वापरता निर्माण करण्याचा आम्ही अगदी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहोत आणि त्यासाठीच आदरणीय औंधकर सरांसारखे असे मान्यवर तज्ज्ञ बोलून आपल्यापर्यंत अगदी वस्तुनिष्ठ माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ही माहिती आपल्याला कसे वाटते? हा व्हिडिओ आणि यातला एकूण सगळा जो डेटा आहे तो अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर पोहोचण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. आणि लँटन मराठीच्या सगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मला फॉलो करत नसाल तर फॉलो करायला सुरुवात करा आणि आमचं युट्यूब चॅनल जे आहे ना त्याला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असे महत्वाचे जे व्हिडिओ आहेत आणि ताजे अपडेट्स आहेत ते चॅनलवरती अपलोड झाल्या त्याचं नोटिफिकेशन आपल्या सगळ्यांपर्यंत तात्काळ पोहोचेल. आज इथं थांबतो, उद्या अशाच एका वेगळ्या विषयासह आपण भेटणारच आहोत. सर पुन्हा एकदा आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद.